सर आता इकडे आपण एज्युकेशन किंवा बिझनेस रिलेटेड एज्युकेशन बद्दल आपण बोलतोय आणि आम्ही तुमचं मार्गदर्शन घेणार आहोत. एक प्रश्न असा जनरली असतो की बिझनेस सुरू करताना किंवा बिझनेस सुरू झाल्यानंतर जी मेंटॅलिटी असली पाहिजे किंवा मानसिकता जी साधारणपणे असायला हवी त्याच्यावरती थोडस मार्गदर्शन आम्हाला जर कराल तर ते आम्हाला आवडेल. बरं, आता आपण जसं मनोज जोशींशी बोललो आपण आता, तर मानसिकता हा खूप मोठा भाग असतो. म्हणजे अनेक गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा त्या माणसाची मानसिकता काय कुठल्या लेवलपर्यंत आहे त्यावरतीच तो व्यवसाय म्हणा किंवा ती घटना किंवा तो प्रसंग होत असतो. आणि उद्योजकाला मानसिकता सकारात्मक असणं गरजेचं, जसं मगाशी सरांनी सांगितलं की नेहमी मी सकारात्मक बोलतो, सकारात्मक लोकांशी मैत्री करतो, त्यामुळे तो खूप मोठा भाग असतो आपल्या मानसिकतेचा. आणि ही ज्याची मानसिकता त्या लेवलची असते त्याच लेवलला तो माणूस जात असतो. म्हणजे माझा कोणी अपमान केला म्हणून मी त्याला माफ करणार नाही अशी मानसिकता असेल तर तुमच्या डोक्यात तसे नकारात्मक विचार चालू असतात. अपमान केला तरी आपण त्याला माफ करून पुढे जायचं असतं. एखाद्या माणसाने व्यवसायामध्ये आपल्याला थोडंसं आपल्या पुढे गेला म्हणून त्याचा द्वेष करायचा नाही. हा सगळ्या मानसिकतेचा भाग असतो. त्या मानसिकतेवरतीच माणूस यशस्वी होणार की अयशस्वी होणार हे ठरत असतं. आणि मग त्याला लागून बाकी बऱ्याचशा गोष्टी नंतर येतातच, सक्सेस बद्दल, ग्रोथ बद्दल, मग आपलं कम्युनिकेशन कसं आहे, प्रेझेंटेशन कसं आहे, आपण कसं लोकांशी वागतोय, आपण लिडरशिप स्किल कशी डेव्हलप करतोय, मग बाकी सगळ्या सॉफ्ट स्किल डेव्हलप करायला लागतात आपल्याला आपला व्यवसाय वाढवण्यासाठी, लोकांना भेटणं किंवा नेटवर्किंग करणं आलं, ह्या गोष्टी मग त्याला लागून सगळ्या येतात. आणि मग काही यशस्वी माणसाचं चरित्र वाचणं महत्वाचं असतं, त्यांना भेटलं पाहिजे. म्हणजे आवर्जून आपण अनेक लोकांना असं भेटत असतो किंवा मी तर नेहमी जातो, त्यातला आजचा भाग होता की आपण मनोज जोशीने भेटायला आलो, तर यशस्वी लोकांना भेटलं की आपल्या थोडीशी नवीन एनर्जी मिळते, प्रोत्साहन मिळतं, उत्साह मिळतो. आणि मग आपल्या डोक्यात ते विचार सुरू होतात की यार मला पण असं काय करता येईल का, मला पण दुसरे अजून दोन तीन व्यवसाय करता येतील का, किंवा कोणता व्यवसाय असा आहे जो मी करू शकतो किंवा मला फायदा होऊ शकेल, त्याची सुरुवात तरी तो थॉट तरी आपल्या डोक्यामध्ये येतो आणि आपण त्यानुसार कामाला सुरुवात करतो. त्यामुळे मानसिकता हा मुद्दा त्यामध्ये येतो. आणि मानसिकतेबरोबर मग उद्योजक व्हायचं हे म्हणजे प्रचंड तीव्र इच्छाशक्ती म्हणतात ते महत्वाचं असतं. आणि मग ती तीव्र इच्छाशक्ती जागृत झाली की माणसामध्ये ती एनर्जी आपोआप येते आणि मग ते एनर्जी जोरावर ती माणूस कोणतेही काम करू शकतो. एक छोटा व्यक्ती मोठा यासाठी होतो की तो खूप मोठा विचार करतो. त्यामुळे माइंड गेम आहे सगळं. आयुष्यामध्ये जी माणसं सक्सेसफुल होतात ते आपल्या माइंडला खूप ट्रेन करतात आणि ते ट्रेन केल्यानंतर त्या लेवलला ते जातात. मग त्याच्यासमोर मग ताण भूक नसते, मग दिवस रात्र नसतो, ते सकाळी 5 वाजता उठून पण कामं करतात, रात्री 2 वाजेपर्यंत कामं करतात, कारण तेवढी एनर्जी लेवल ते वाढवली असते.